गुड मॉर्निंग एवरीवन. तुम्हाला तर माहिती आहे की आता निघणार आहे श्रावण महिना उद्यापासून, आणि नॉनव्हेज खाण्याचा आमचा शेवटचा दिवस आजचा. म्हणजे महिनाभर जोपर्यंत श्रावण महिना आहे तोपर्यंत आम्ही नॉनव्हेज खात नाही, कारण की गणपती असतात माझ्या घरी, गौर गणपती बसते. तर पहिल्यापासूनच आम्ही श्रावण महिना धरत आलो, सो आम्ही घरात बनवतही नाही आणि खातही नाही. सो आता मग एक महिना खायला नाही भेटणार, म्हणून मग आजचा दिवस जो आहे तो फक्त खायचा दिवस आहे, फक्त नॉनव्हेज खाणार आम्ही. आणि त्यात संडे आहे, तर आज आम्ही सकाळी नाश्ता केला अंडा आणि भाकरीचा. सो आता पुढची तयारी आहे जेवणाची. मी आज आणलेला आहे हलवा. तुम्ही बघत असाल की मी हलवा घेऊन आलेली आहे. हे फ्राय करते मी, ऍक्च्युली हे फ्राय करण्यासाठी आणि रश्श्यासाठी वेगळं काढलेलं आहे. तर मग अजूनही आहे, म्हणजे हे फ्राय करण्यासाठी आणलेलं आहे. रश्श्यासाठी आता बघूया, चिकन किंवा मटन विदिन आता गेलेले आहेत मार्केटमध्ये, सो चिंबोलींचं बेत आहे, पण बघूया म्हटलं की काय आता होते, पण हे तर करायचंच आहे. तर आज हलवा फ्राय, सो याला हलवा म्हणतात, सो हलवा फ्राय आज आम्ही करणार आहोत. हे आपण याच्यासाठी हलवा जो आपल्याला फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी बॅटर बनवावं लागतं, आपल्याला मसाला बनवायला लागतो. सो या मसाल्यामध्ये मी वाटण म्हणजे लसूण आणि खोबरं याचं एक वाटण बनवलं होतं, ते वाटण घेतलेलं आहे, मसाला घेतलेला आहे, हळद मीठ आणि भाकरीचं पीठ टाकलेलं आहे, थोडंसं लिंबू पिळून टाकलेलं आहे, आणि असं एक मी बॅटर बनवतीये. हा मसाला आपण मच्छीच्या तुकड्यांना लावलेला आहे आणि मग तो आता आपण फ्राय करतो मच्छीच्या तुकड्या. चिकनमध्ये जी कलेजी आली होती ना, त्याचंच मी काय केलेलं आहे, स्कॅटर्ड म्हणून थोडंसं फ्राय केलेलं आहे, काही नाही टाकलं, थोडंसं लसूण टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि फ्राय केले सुरुवातीला खाण्यासाठी. मी तुम्हाला म्हटलं होतं की चिकन मटन किंवा मग चिंबोरी आणायचा बेत आहे, पण नाही, मटन तसं पण गार्गीला आवडत नाही जास्त, चिंबोरी नाही मिळाली मला पाहिजे तशी, तर सो मी आणलेलं आहे चिकन. हे आहे चिकन फ्राय. फ्राईड चिकन आहे, हे रश्यातलं चिकन बनवलंय, कांदा लिंबू भाकरी बनवल्यात आम्ही, आणि मच्छी फ्राय झालेली आहे, ती दाखवली मी तुम्हाला ऑलरेडी. सो आता आम्ही बसतोय जेवायला. Thank you.
वगैरे खाल्ला का खाऊ? किती खाल्ले आता? किती शिल्लक ठेवलं ग सई? सगळे संपले, बस 3-4 असतील आता शिल्लक. बड्डे जेवढे कॅडबरे होत्या, गपचूप गपचूप जाते, पटकन खाऊन येते. बर्थडेचा ब्लॉग नसेल बघितला तर प्लीज चेक करा, आणि बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे किती गिफ्ट्स किंवा किती चॉकलेट्स आले होते. मी बस राउंड वन पप्पा सोबत येण्यानंतर मी एक खाल्ला आणि आता एक खाल्ली. बऱ्याच वेळा खात असते सेम. आता त्या म्हणजे गेली ना बघायला तर फक्त तो एक डब्यामध्ये चॉकलेट्स असतील तेवढेच असते, बाकी सगळे कॅडबरी तू खाल्लेले आहेत ना. पूजन का दिव्याचं असं काय आज म्हणून सांगाल? गटारी अमावस्या हे असेल म्हणजे मुलांना सुद्धा इव्हन आता काय माहितीये, फक्त आज गटारी अमावस्या ना, आज अजून पण काहीतरी आहे. काय? दीप अमावस्या. गटारी अमावस्या म्हणण्यापेक्षा आपण दीप अमावस्या म्हटलं पाहिजे, पण सगळ्यांच्या तोंडामध्ये फक्त एकच गटारी अमावस्या. मग गटारी अमावस्येला काय करायचं? भरपूर नॉनव्हेज खायचं मस्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि बस दिवस संपला. ते आता सवय लागली ना बोलण्याची, आणि पहिल्यापासून तेच ऐकत आले ना म्हणून तेच. जसं तुला माहिती होतं दीप अमावस्या म्हणजे काय असतं ते, पण बरं झालं म्हणजे क्वेश्चन विचारलं. काय असतं माहितीये का, कि दीप अमावस्या आज खरी दीप अमावस्याच आहे, म्हणजे आषाढ महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे ना सई. तर मग आजच्या दिवशी ही अमावस्या, आषाढ अमावस्या, आणि उद्यापासून स्टार्ट काय होणार आहे? श्रावण महिना स्टार्ट होणार, आणि मग एक महिनाभर आपण उपवास म्हणून गणपती वगैरे सगळे सण आता चालू होतात. तर श्रावण महिन्यामध्ये मग आता सगळे सण म्हणजे ऍक्च्युली चालू होत राहतात, कारण की म्हणजे आता गणपती, मग गणपती नंतर आणखीन पुढे जसं ऑक्टोबर महिन्यामध्ये वगैरे सगळे सण चालूच राहतात. म्हणजे आतापासून दिवाळीपर्यंत सणच सण आहेत म्हणजे असं. तर मग आजचा हा दिवस आहे. अगं ऍक्च्युली तो गटारी वर्ड नसावा मे बी पहिले, कारण मी ऐकून असं आहे ती स्टोरी की पहिले गतहारी अमावस्या, आषाढ गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं. मग लोकांचा शब्द चेंज होत नंतर झाला गटहारी, आणि नंतर मग ते चेंज झालं आणि डायरेक्ट गटारी, आणि मग लोकांनी तेच एक धरलं गटारी म्हणजे काय, मस्त खाऊ पिऊ मजा करू, म्हणजे फक्त नॉनव्हेज खायचं या दिवशी असं. या दिवसाचं महत्व आज कळलं पाहिजे, कारण नॉर्मली गणपती दिवाळी म्हणजे गणेश चतुर्थी यांचं सगळ्याचं महत्व आपल्याला जनरली मुलांना सुद्धा माहिती आहे, पण या आजच्या दिवसाचं महत्व माहिती नाही किंवा माहिती असं तरी फक्त गटारी पुरतच मर्यादित आहे. सो आज आहे दीप अमावस्या, आणि म्हणून दीप अमावस्या आहे म्हणून आपण आज दिव्यांची पूजा करतो. दिव्यांची पूजा का करायची असते माहिती? कारण वर्षभर म्हणजे नेहमी आपल्याला दिवा काय करतो, येस येस राईट, मग तो आपल्याला काय करत असतो, प्रकाश देत असतो ना. म्हणजे मातीचा एक माती जेव्हा माती अशी खाली पडलेली असते तेव्हा त्याला व्हॅल्यू नसते, पण ती जेव्हा एक पंटीचा आकार घेते तेव्हा त्या मातीला काय महत्व प्राप्त होतं ना, आणि मग त्याच्यामध्ये वाट टाकतो, तेल टाकतो, आणि मग दिवा पेटवतो, आणि पेटवल्यानंतर काय होतं, पूर्णपणे अंधार जिथे असतो ना तिथे तो दिवा पेटवला की काय होऊन जातं, सगळीकडे प्रकाश पसरतो. म्हणजे दिवा काय करतो, तो अंधाराला दूर करतो, नष्ट करतो. लाईट गेली तरी आपण काय करतो, कॅन्डल. मग दिव्याचं एक रूप म्हणता येईल ना कॅन्डल, कॅन्डल पण एक दिव्याचं रूप म्हणता येईल. जसं दिव्याचं रूप कंदील वापरायचे पूर्वीच्या काळामध्ये, आता आपण कॅन्डल म्हणतो, मेणबत्ती वगैरे, पणती, समई, हे काय त्याची रूप आहेत वेगवेगळी, पण कार्य काय आहे सेम ना, म्हणजे प्रकाश देणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं असं कार्य आहे असं. तर म्हणून ना त्या दिव्याची आपण ऍज अ कृतज्ञता म्हणून आपल्याला ती जो दिवा आहे तो आपल्याला काय करतोय, प्रकाश देतो. सो आपण त्या भावनेने त्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या दिवशी दिव्यांची पूजा करायची. असं माहिती नव्हतं तुला ना? नाही इव्हन आपणच घरामध्ये हे सगळं आता आपण पण काय करतो, नॉनव्हेज काय बनवायचं, एक दोन दिवसापासून प्लॅनिंग असतं ना आपलं,
काय करायचं काय करायचं की प्लॅनिंग आता लटरीच्या दिवशी काय बनवायचं. गाडी सांगत होती चिंबोरे बनवायचं, पण आम्ही नाही बनवलं, आम्ही चिकनच बनवलं. आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसलं असेल की आम्ही काय बनवलंय. पण आपले जे परंपरा आहेत, आपल्या रीती आहेत, जे पूर्वापारापासून चालत आलेले आहेत, ते आपण पुढच्या पिढीला पोहोचवलं पाहिजे. सो मला आता खूप असं बरं वाटतं उदट, म्हणजे दीपाचं पूजन केलं तिथपर्यंत ठीक होतं, पण मला आता गार्गीने क्वेश्चन विचारल्यामुळे झालं काय की मला हे तिला सांगता आलं आणि हे तिला माहिती नव्हतं, हे माझ्या डोक्यात नव्हतंच अजिबात ऍक्च्युली. पण तिने क्वेश्चन विचारल्यामुळे मी तिला सांगितलं, तर मला असं वाटतं कुठेतरी आपण अज्ञान एक दडलेलं होतं ना तिच्या याच्यामध्ये, गटारी म्हणजे काय फक्त नॉनव्हेज खायचं. सो ते तिचं अज्ञान जे होतं ना, अंधकार जो होता तिच्या माइंडमध्ये, तो काय झालेला आहे, दूर झालेला आहे. म्हणजे एक एक चांगलं कार्य म्हणता येईल या दिवशी आपण एक झालंय असं मला तरी वाटतं. म्हणजे तुला